भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे एखाद्या योजनेचा कसा बट्ट्याबोळ होतो हे आपण अनेकदा पाहिलंय आणि अनेकांनी अनुभवलंय सुद्धा. समाजात घडणाऱ्या अशा घटनांवर विविध सिनेमातून सुद्धा भाष्य करण्यात आलंय. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये सिनेमातील सीनलाही लाजवेल असा प्रकार घडलाय. चला साहेब, दोन दिवसात शोधून देतो मी माझी विहीर. लवकरात लवकर शोधून द्या बरं का. शोधतो, दोन दिवसात तपास करून सांगतो. शोधा. विहीर चोरीला कशा रीतीने जाते आणि त्यातून भ्रष्टाचार कसा होतो ह्यावर भाष्य करणारा हा सीन. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सरकारची कशी फसवणूक होते हेही यातून दाखवण्यात आलंय. हे तर झालं रिअल लाईफ मधलं. मात्र रिअल लाईफ मध्ये अशीच काहीशी घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील वेळम गावात विहीर चोरीला गेली आहे. गावातल्या घाडेवाडीमधील सर्वे नंबर 1090 जमिनीमध्ये जलसिंचन योजनेअंतर्गत 2002 विहीर मंजूर झाली. 2004 मध्ये विहीर पूर्ण होऊन कागदोपत्री अनुदानही काढण्यात आलं. मात्र आता ही विहीर त्या जागेवरून गायब झाली आहे. साधारण त्या विहिरीला त्यांच्या दफ्तरी नोंद आहे की 38,000 काही 400-600 रुपये असा तो त्यांनी तो लाभार्थींनी तो सर्व घेतलेला आहे मोबदला अशी तिथं नोंद आम्हाला मिळाली. विहीर पूर्ण झाल्याचा शेराही 7-12 मारण्यात आलाय. विहीर खोदाईचे तब्बल 38,000 अनुदानही संबंधितांना देण्यात आलंय. मात्र माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी सांगितलं बाबा तुमच्याकडे जी योजना तुम्ही राबवली तर त्या योजनेअंतर्गत तुम्हाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. पण विहीरच नसल्यामुळे शेवटी त्यांनी मला सांगितलं की बाबा ही विहीर तुमची 2002 प्रकरण करून 2004 ती विहीर पूर्ण झालेल्याचा शेरा सरकारने ह्याच्यापासून दिलेला आहे. तर मग ती विहीर गेली कुठे म्हणून मी पुढील कारवाईसाठी मला थोडा संशय आला की इथं काहीतरी कालवैर दिसतंय. या सगळ्या प्रकारात सरकारची फसवणूक झाली असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी होतीये. मात्र या सगळ्या प्रकारावर बोलण्यास जिल्हा परिषद पाणी पुरवठा आणि गुहागर पंचायत समिती टाळाटाळ करते. वेळम गावामधून गायब झालेल्या विहिरीचा शोध घेण्यासाठी आम्ही पोचलो ते रत्नागिरीच्या याच जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा विभागामध्ये. या ठिकाणी आल्यानंतर इथले जे अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता आहेत, ते या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी कोणीही माहिती देऊ शकत नाही असं इथल्या अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात येतं. मात्र ही गायब झालेली विहीर नेमकी गेली कुठे आणि त्याचा शोध घेणार कोण हा देखील प्रश्न यावेळी आता उपस्थित होतोय. विहीर न पाहता ज्या अभियंत्यानं अनुदान मंजूर केलंय आणि ज्या तलाठ्यानं विहिरीची नोंद 7-12 केली आहे त्यांच्यावर कारवाई होणार का हा सवाल आता उपस्थित होतोय. याआधी गुहागर मधील त्रिशूळ साखरी इथला बंधारा चोरीला गेला होता. आता वेळम मधील विहीरच चोरीला गेली आहे. त्यामुळे जाऊ तिथे खाऊ अशा वृत्तीच्या रिअल भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होतोय. प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गुहागर, रत्नागिरी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.